तर नाशिक जिल्हा रुग्णालयातील 8 लोक निलंबित करण्यात आले, 4 मुख्य डॉक्टर, 3 शिकाऊ डॉक्टर, 1 परिचारिका यांचं निलंबन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात जन्मलेला अपत्य मुलगा की मुलगी यावरून वाद झाला होता. हॉस्पिटल प्रशासनाकडून नातेवाईकांना मुलगा झाल्याची माहिती देण्यात आली होती. सर्व कागदपत्रांच्या नोंदी देखील मुलाच्याच नावाने करण्यात आला होता. मात्र डिस्चार्ज देताना मुलाच्या ऐवजी मुलगी दिल्याने गोंधळ उडाला होता. या सगळ्या प्रकारानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून एक समिती नेमण्यात आली. समितीकडून प्राप्त अहवालानुसार दोषी 8 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. नवजात बालक हे मुलगी नसून मुलगाच असल्याचा हॉस्पिटल प्रशासनाचा अद्यापही दावा आहे. जिल्हा प्रशासनाकडून नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालात मुलगा नसून मुलगीच असल्याचं देखील समोर आलंय. मात्र नातेवाईकांची मागणी असल्यास DNA चाचणी सुद्धा या प्रकरणात केली जाणार आहे. We'll be right back.